देश में जारी लॉकडाउन के बीच यस बैंक मामले से जुड़ी डीएच के एफएल प्रमोटर्स के कपिल वाधवान और उनका परिवार महाबलेश्वर पहुंच गया। इस मामले को राज्य के मुख्यमंत्री ठाकरे द्वारा गंभीरता से लिया गया और गृह मंत्री अनिल देशमुख को निजी तौर पर इसे देखने को कहा गया, जिसके बाद गृह विभाग में तैनात प्रधान सचिव अमिताभ गुप्ता को अनिवार्य छुट्टी पर भेजा गया है। वाधवांच्या केस मध्ये प्रिंसिपल सेक्रेटरी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांची चौकशी करण्याचे आदेश ऍडिशनल चीफ सेक्रेटरी श्री मनोज सौनिक यांना देण्यात आलेले आहे। ते त्यांची चौकशी करतील। त्याचबरोबर वाधवान यांच्यावर आयपीसी 188, 269, 270, 34 व त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या सेक्शन 51B आणि त्याचबरोबर कोविड-19 सेक्शन 11 या कलमानुसार वाधवांवर कारवाई करण्यात येणार आहे। सर्वांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या एक उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहे। आपल्याला माहित आहे की कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याच्या बढतरीपीचे अधिकार हे केंद्र शासनाला असतात। त्याच्यामुळे किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर बढतर्फीची कारवाई करावी।